छोटू, छोटू छोटू, चला चार चार षटकाचा सामना, सेकंड हाफ मधला सेकंड सेमीफाइनल, गोलंदाजीवर आहे छोटू, प्ले अंपायर्स कॉल प्ले आणि स्ट्राइकिंग एंडवर आहे पंकज। सेमीफाइनलची सुरुवात, झोल बॉल पूर्णपणे ते लालच दिली आणि पूर्णपणे बीट केले ते छोटूने। सिली मिडाऊनवर थोडासा पाठीमागे ते प्लेयर पाठवलेला आहे, अटॅकिंग फिल्डिंग लावली ते चव्हाणने, एक स्लिप तैनात केलेली आहे। पुन्हा एकदा झोल, पण यंदा झोल मध्ये फसणार नाही, यंदा चेंडूला पाठवून दिले चार धावांसाठी चौकार। भाई आवाज कम कर दो ना डीजे, हॅलो हॅलो, व्हॉल्यूम कमी करा, हॅलो 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 हॅलो, तिसरा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, पण पूर्णपणे बीट केलं, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल। चेंडू पडल्याच्यानंतर सरळ थोडीशी उसळी घेतली आणि पंकजच्या हाईटच्या लेवलला तो चेंडू गेलाय आणि जे किपिंगचं जे कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण ही महारत हासिल आहे त्या चव्हाणला किपिंग करण्यामध्ये, चांगली किपिंग, चांगलं कॅप्टन्सी इथे। बाय आवाज कम करो, आवाज कम करो, हॅलो हॅलो हॅलो, तर चला जाऊया मॅच कडे।
बड़ा। चला टीम च स्कोर 12 धावा। स्लिप मिड ऑफ लाइक खेलाड़ू इतने तैनात के विनू ची सुंदर अशी लेग स्पिन ची गोलंदाजी। पुनः एकदा घुटना टेकलाय आणि चेंडूला चेंडू आता आलाय। धावा पळावा लागतील आपल्याला। चेंडू झाडाला लागून जर का आत आला तर तुम्हाला धावा पूर्ण करावे लागतील। स्ट्रोक चांगला होता। चार चेंडू मध्ये विनूने मात्र चार धावा दिल्यात। अप्रतिम गोलंदाजी। पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी। विनूने काफी प्रभावित केले आपल्या लेग स्पिनिंगने। पुन्हा एकदा पडल्याच्या नंतर चेंडूने थोडा वेग घेतला। काय जबरदस्त अपील केली होती पंचांकडे पण फेटाळला। 5 चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी विनूची। पहिल्या मॅच मध्ये अतिशय चांगला इथे विजय मिळून दिला होता। एक चेंडू 6 धावा 5 धावा पाहिजे। जंबेने षटकार मारून तो सामना जिंकवला। यंदा देखील अकोट टप्प्याचा चेंडू पण थोडासा दिशा भटकला इकडे विनू। एक अवेका बाहेरचा चेंडू। अतिरिक्त धावसंख्या टीमची धावसंख्येमध्ये वाढ होत आणि टीमची धावसंख्या होते 14। शेवटचा चेंडू शेष। आणि शेवटच्या चेंडूला वाह वडा स्ट्रोक चेंडूला पाठवून दिले फाइन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार। ऍक्शन रिप्ले। चेंडू आला शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती आणि थोडासा शफल झाला ऑफला। आणि चेंडूला फिरकावून दिले 4 धावांसाठी। 2 ओव्हरच्या समाप्तीच्यानंतर टीमची धावसंख्या होती 18। 9 सरासरीने ते धावसंख्या बनवताना विशाली लेवणा संघ। शिवा ओहो पुल करण्याचा प्रयत्न। शिवाची चांगले कमबॅक। पहिला चेंडू होती निर्धाव केले इथे चेंडू नानू खेळतो स्ट्राइक वर नॉन स्ट्राइक केला आहे। ओहो यंदा संपर्क झालाय बराच काळ चेंडूवर आहे। चेंडूला पाहत आहे आणि चेंडू बघता बघता 4 धावांसाठी फरार। सीमा रेषा बाहेर चौकार। पुन्हा एकदा पुल केलाय खेळाडू त्याच्या खाली येत आहे। जेल होईल का? येस गडीबाद मिड विकेट जे मोठं क्षेत्र आहे ते निवडले होते आणि अशा प्रकारे एका चौकाराच्या नंतर एक गडीबाद करण्यात येईल शिवाला। पुढील फलंदाज राज।
पहिला चेंडू राजच्या बॅट मधून कावेलेन मधून सेट होऊन आलाय की काय। पहिल्या चेंडू मध्ये प्रहार, चार धावांसाठी फिरकावून दिले, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका। लॉग ओव्हर आहेत, शेवटचे ओव्हर आहेत। हा देखील आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केले इकडे। लास्ट बॉल, टीमची धावसंख्या झाली 26। यंदा देखील पुल केला, चेंडू हवेमध्ये आहे, कोण झेल पकडेल, तीन चार खेळाडू त्याच्या खाली आणि वडा कॅच, जबरदस्त कॅच पकडला इकडे। सव्वीस धावावरती आहे, दुसरा गडी बाद झालाय, शेवटचा षटक घेऊन कोण येईल। गोलंदाजीवर जंबो, आता स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे पंकज, आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण बघतो अप्पू। पप्पी माफ करा, पहिला चेंडू येते आवाक्या बाहेरचा चेंडू। पुन्हा एकदा फिरकावून दिले, सचिन आहे, सचिन फुल टॉच चेंडू आणि अप्पूने आले आल्या चौकाराने आपलं खातं उघडले सचिनच्या फुल टॉच चेंडू वरती घणाघाती प्रहार। पुन्हा एकदा घुटना टेक और एक रन देख, चांगली गोलंदाजी सचिनची, ओळखला जातो चेंज ऑफ पेस साठी सचिन, चांगले अक्षण। पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता बॅटचा, लीडिंग एज एक धावांसाठी। टीमची धावसंख्या झाली 34, 34 धावा झाल्या धावपलकावरती। अजूनही दोन चेंडू शेष आहेत, गेल्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये अतिशय चांगली शेवटची ओव्हर खेळली होती, तिथे पंकजने चार चौकार लावले होते, दमदार स्ट्रोक। यंदाही पहा गच्चाळ गच्चाळ गच्चाळ, थोडस पंबल, बायचा इशारा पंक्चांचा, बॅट्समन बीट, कीपरच्या हाताला लागून चेंडूने उचळे घेतली, एक स्लीप देखील तैनात, पण त्याच्याही हातात न जाता चेंडू जातोय एक धावांसाठी। आता शेवटचा चेंडू शेष, धावसंख्या झाली 35।
फुलटॉस चेंडू आणि का जबरदस्त इथे फिनिश केलं इथे पंकजने चौकाराने आणि चार ओव्हर मध्ये धावा बनवायचे जिंकण्यासाठी 40। चला पहिला चेंडू, ओ जबरदस्त सुरुवात, खोलर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता इथे सचिनचा, पण पूर्णपणे बीट केले। चार ओव्हर मध्ये 40 धावा बनवायच्या, 10 च्या सरासरीने हा पाटला करू शकता तुम्ही ह्या लक्ष्याचा। पुन्हा एकदा पुलकण्याचा सरळ, बॉलरच्या डोक्यावरून चेंडू जातोय,
छोटू तैनात तिथे काय जबरदस्त रो इथे पंकजनी चांगली समजदारी दाखवली. सोपन पुढे चाले आणि एकही बॉल न खेळता पॅव्हिलियनमध्ये जाताना सोफन ने बघितलं ना. सोफनला वाटलं जर का गोलंदाजाकडे थ्रो दिलाय पण सोफनची तिथे चुकी आहे कारण चेंडूला त्यांनी पाहिलं नाही. सरळ पळत सुटले आणि एसटी रक्षक कौतुक करत एवढंच कमी. बॅट्समन नाव सांगायचंय अमोल. अमोल अमोल ना. ओहो बॅट जबरदस्त फिरवली ती ताकदीने बॅट फिरवली होती पण पूर्णपणे बीट केले इकडे. अमोल 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 ना. अमोल अमोल बोला होती. हलक्या त्याने खेळलाय तिकडे ऑपच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. चार चेंडूमध्ये आतापर्यंत दोन धावा दिल्यात आणि एक गडी बाद झालाय तिकडे. पुल करण्याचा प्रयत्न वेग बंदाट होता. सचिन पूर्णपणे बीट केले. चांगली गोलंदाजी या सेकंड हाफच्या सेकंड सेमीफायनलमध्ये राजची. पूर्णपणे एकदा बीट केले. जबरदस्त गोलंदाजी ते राजची. मात्र दोन धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केला राजने. आता मात्र 18 चेंडू मध्ये 38 धावा बनवायच्या. 38 रन्स नीडेड जस्ट 18 बॉल्स. दुसरा षटक घेऊन येतोय छोटू. स्लिप तैनात घेतलाय ते वसीमबाईची. एक चांगली फिल्डिंग बनवली. अटॅकिंग फिल्डिंग इथे केलेली आहे. एक स्लिप तैनात केली आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा लीडिंग एज घेतलाय. एक धाव पूर्ण केले. अप्पू आहे तिकडे आणि एका धावची संतुष्ट बनले. दोन्ही धावखिरे फल गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. एकातर्फे आपण पाहिले तर राजनी चांगली कामगिरी केली आणि पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज तो म्हणजे छोटू. दोन्ही गोलंदाज आपण पाहिले तर एकाच ठिकाणी राहतात. पुन्हा एकदा यंदा बॅटच्या स्ट्रोकमध्ये पण झेल पकडला इथे आणि अशा प्रकारे दुसरा गडी बाद. सचिन आउट होऊन पुन्हा एकदा जातोय. आणि अम्मामध्ये इथे उपस्थिती राहिलेले हजी अली माहीम दर्गा ट्रस्टचे भाई सोहेल अडवाणी खंडवाणी साहेब यांचंही देखील इथे आगमन झालेलं आहे. मोहिनबाई आणि शाकीबाई यांचंही देखील इथे आगमन झालेलं आहे. समीर भाई हमारे आदरणीय श्री सोहेल खंडवाणी साहब माहिम दरगाह ट्रस्टी हाजी अली दरगाह ट्रस्टी उनके साथ साकिब भाई माहिमी और उनके साथी मित्र यहाँ पर उनका आगमन हो चुका है. हम दिल से उनका इस्तकबाल करते हैं.
सोहेल भाई खंडवानी हजी अली माहीम दरगा ट्रस्ट चे यांचाही देखील इथे आगमन झालेला आहे। सर आपला हार्दिक हार्दिक स्वागत। आणि आम्हामध्ये असलम कुरेशी साहेब यांचाही देखील इथे आगमन झालेले येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा असलम शेख चषकच्या वतीने आपला हार्दिक 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 स्वागत। आमच्या प्रमुख पाहुण्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे। जाऊया मॅचकडे। पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेले चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न पंचाचा निर्णय ते अतिरिक्त धावसंख्या अवेका बाहेरचा चेंडू आणि जबरदस्त स्ट्रोक इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये लांबच लांब षटकार लागलाय। टीमचा स्कोर झाला 11 सॉरी सॉरी किती झाले अरे रन किती झाले 11 रोहित ना आता गोलंदाजी मध्ये येतोय तो म्हणजे रोहित 12 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्यात। स्ट्राइकिंग एंडवर आहे तो म्हणजे अमोल नॉन स्ट्राइकिंग एंडवर आहे तो म्हणजे शिवा। जर का मॅच मध्ये येते तर असे चौकार षटकार तुम्हाला लावावे लागतील। 12 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्यात। पुन्हा एकदा ड्राइव्ह केला अतिशय स्ट्रॉंग ड्राइव्ह एकदा पुन्हा पायाने अडवण्याचा प्रयत्न होता वसीमबाईचा दुसऱ्या धावासाठी जाईल का पण नाही एकदा पूर्ण आणि एका धावनी यस नो पूर्णपणे निघले होते। अमोल स्ट्राईक घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत पण नाही तिथे नाकारले शिवाने एकच धाव आणि एका धावने संतोष मानावायला गेल। टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 12 अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्यात। 11 चेंडू 28 धावा थोड्याच वेळामध्ये आम्हा सर्वांचे लाडके आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आदरणीय असलम शेखजी साहेब यांचं थोड्याच वेळात तिथे आगमन होत आहे। दर सालाप्रमाणे सलग 3 वर्ष असलम शेख चषक ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात येते। खालिद खान भाई के ग्रुप आणि तसेच सोहेल खान भाई जेव्हा जेव्हा साहेबांचा वाढदिवस येतो तेव्हा तेव्हा आतुरतेने या स्पर्धेची आम्ही वाट पाहतो आणि दिवस रात्र मेहनत करून या स्पर्धेला इथे सुरुवात झालेली आहे। सलग हे 3रं वर्ष आहे आम्ही या स्पर्धा इथे आयोजित करतात। खूप चांगली स्पर्धा आतापर्यंत इथे आपण खेळत आलेली आहे अतिशय शिस्त पद्धतीने। आत्ताशीपर्यंत जेवढे पण सामने झालेत अतिशय चांगले सामने आपल्याला पाहण्यात आलेले आहेत। PTC लाइव यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण आपल्या मोबाईलमध्ये पाहू शकता घर बसल्या। पुन्हा एकदा ड्राइव करणारा पडण्यात होता पण बॅटचा लीडिंग एज घेतला एक धावांसाठी अप्पू येतोय तर चांगली गोलंदाजी म्हणाबल्या तिन्ही जे गोलंदाज आहेत ते डावखोरे गोलंदाज आहेत एक चांगली टीम सेट करून इथे ह्या स्पर्धेमध्ये उतरले ते म्हणजे विशाली लेवणा संघ वसीमबाईची कॅप्टन्सी म्हणावी लागेल तर अतिशय चांगली। बॅटिंग बॅटचा लिडिंग एज सरळ जाऊन कीपरच्या डोक्यावरून आणि चांगल्या प्रकारे आपल्या गोलंदाजाला इथे यूज केले वसीमबाई याने। जेव्हा ज्या ज्या गोलंदाज आल्या त्या एक स्लिप तैनात केली आणि आता पाहिजे गोलंदाजाच्या विरुद्ध एक स्लिप इथून काढलेली आहे
पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पण संपर्क चांगला होत नाही, थोडंसं कमी गती करतो इथं रोहित। हीच चांगली खूबी आहे, हीच चांगली आहे। जर का फास्टर रन चेंडू आला त्याच्या पाल्यात आहे, त्याला माहिती आहे दमदार स्ट्रोक इथे खेळण्यात माहिर आहे तो म्हणजे अमोल। फळीला जर का चेंडू स्पर्श झाला तर त्याला माहिती जरूर तो चेंडू सीमारेषा बाहेरच जातो। तीन ओव्हरच्या समाप्तीच्यानंतर टीमची धावसंख्या होते 16-40 धावाचा पाठलाग करताना आता मात्र 6 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्यात आपल्याला सांगण्यासाठी। क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं म्हणतात ना की क्रिकेट आकडो का गेम आहे, आणि तशाच प्रकारे तुम्हाला इथे फलंदाजीही देखील करावी लागेल। स्वतःला इथे साबित करायचं असेल, मॅच विनर हिरो बनायचं असेल तर आपल्याला रिस्क घ्यावी लागेल। अंकित शेवटचा षटक घेऊन येतो। अंकित 6 चेंडूमध्ये 24 धावा। अंकितचा पहिला चेंडू, ओ हो हो, सरळ खेळण्याचा प्रयत्न येतो अमोलचा, पूर्णपणे बीट। जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फटकेबाजी, पूर्णपणे ही पुन्हा एकदा यंदा संपर्क चांगला झालाय का? हो, संपर्क चांगला झाला। पंचांचे दोन्ही बोट आबळकडून पंच इशारा करताना 6 धावांसाठी। मॅच संपलेली नाही अजूनही, 4 चेंडूमध्ये जर का 3 षटकार मारला कंपल्सरी चेस आहे। पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, अकूट टप्प्याचा चेंडू पंचांकडे पाहतात, स्क्वेअर लेग पंचांचा निर्णय पाहूया आपण काय आहे, पण नाही, मुख्य पंच यांनी नाकारला। हाच अनुभव आहे राजूबाई यांच्याकडे, जर का आपल्याकडे चुकी झाली तर आपल्या पार्टनरला कसं सांभाळायचं माहिती त्यांना। दुसरा चेंडू, ओ वाक, जबरदस्त ताकद, थोडस उशीर झालाय पंचाचा निर्णय तो 4। दोन चेंडू मध्ये 14 धाबा बनवाच्यात, दोन चेंडू 14 धाबा। ऑलरेडी मल्हार 11 संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि याच्यातला जो संघ जिंकेल तो त्यांच्या बरोबर खेळाय आजच्या ह्या स्पर्धेतला फायनल मॅच। पुन्हा एकदा ओ हो, जबरदस्त स्ट्रोक, पण धावा मिळतील मात्र एक। येस, आता एक चेंडू शेष आणि 13 धावा बनवायच्यात। तर चला अशा प्रकारे विशाल 11 संघ हा घेतोय फायनल मध्ये एंट्री, आणि फायनल होईल मल्हार 11 आणि विशाल 11 संघामध्ये।